गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय गुरुदेव। संत चौका मेळा। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। 18 पगड जातीमध्ये संत निर्माण झाले। विठ्ठल भक्तांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला। यामध्ये सर्व थरातील ही संत मंडळींनी विठ्ठलाच्या नामाचा प्रसार केला आहे। कलयुगातील हे अवतार कार्य करणारे असे महान संत, या संतांची माहिती घेत असताना आज संत चौकामेळा यांची पुण्यतिथी, यानिमित्त संत चौकामेळांच्या कार्याची थोडक्यात ओळख आपण करून घेणार आहोत। पहा, संत चौकामेळांचा सर्वात प्रसिद्ध असा जो अभंग आहे, तो अभंग म्हणजे ऊस डोंगा परी रसन डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा, चोका ढोंगा परी भावनोय ढंगा, काय बोललासी वरलिया रंगा। पहा, यामध्ये या अभंगातूनच चोकामेळाने की ढो ऊस जरी वाकडा असला तर त्याचा रस हा खरा असतो, तसंच चोकामेळा म्हणतात की हे ढोंग नाही, हे खरी भक्ती आहे। पहा, संत चोकामेळांचा जन्म इसवी सन 1280 झालेला होता। आणि त्यांनी 1335 त्यांचं देहावसान झालं। अशा या संत चौकामेळांची पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे नामदेव पायरीच्या शेजारीच संत चौकामेळांची समाधी आहे। त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत, त्यांची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत। पहा, त्यावेळेला संत चौकामेळा हे पंढरपुरात राहत होते। विठ्ठलाचे अतिशय निश्चम असे भक्त, दररोज चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि विठ्ठलाच्या मंदिरासमोर येऊन बाहेर पायरी उभा राहून विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि सतत विठ्ठलाचं नामस्मरण करायचं असा त्यांचा दिनक्रम होता। असेच एके दिवशी नदीवर आंघोळ करून आले आणि मंदिराबाहेर बसले असताना गावातील काही टवाळी करणारे लोक त्यांच्या चेष्टा करण्याच्या हेतूने, त्यांची टवाळी करण्याच्या हेतूने त्यांना म्हणाले, अरे चोख्या, तुझ्यावर जर विठोबाने प्रेम असते तर त्याने तुला मंदिरात नेले नसते का? तुझ्या नजरेस जर विठोबा पडत नाही तर तू त्याचे भजन कशाला करतोस? अशा प्रकारे ही टवाळ करणारी मंडळी त्याला हिणवत असेल, परंतु अतिशय नम्रपणे चौकामेळा त्यांना उत्तर देत असे, विठोबाचे दर्शन घेण्याची माझी योग्यता नाही, मंदिरात जाण्याचा मला अधिकार नाही, मी येथून दुरून जरी दर्शन घेतले तरी माझे समाधान होते, माझा नमस्कार माझ्या विठोबाला पोचतो, त्याची माझ्यावर खूप खूप प्रीती आहे, असं तो आपल्या या टवाळखोरांना उत्तर देते, नम्रतेने उत्तर देत असेल। पांडुरंगाने कुठं चौकामेळाबरोबर अनेक कामं केलेली आहेत। पा, चौकामेळा हा महार जातीचा असल्यामुळे त्या काळामध्ये जी जात व्यवस्था होती त्याच्या रूढीनुसार गावातील काही गुरे ढोरे जर मेले असेल त्यांना वाहून नेण्याचं काम यांच्याकडे असायचं आणि ते काम चौकामेळा करत असेल। आणि अशा या कामामध्ये पांडुरंगही त्यांना साथ देत असतो। पांडुरंगही चौकाबरोबर मेलेले गुरे ओढत असेल आणि हे जेव्हा त्यांना या लोकांनी पाहिलं, त्या का त्या ब्राह्मण लोकांनी, तेव्हा त्यांनी त्या ब्राह्मणांनी चौकामेळाचा अतिशय छळ मांडायला सुरुवात केली। पहा, त्यामुळे चौकामेळा अतिशय उदास झाले आणि आपल्यामुळं पांडुरंगाला सुद्धा ही कामं करावं लागतात, यामुळे ते नाराज होऊन त्या रात्री विठोबाच्या स्वतः पांडुरंग चौकोबाकडे गेला आणि चौकोबाला म्हणाले,
चल माझ्याबरोबर माझ्याबरोबर मंदिरात चल असं म्हणून त्याला हाताला धरून त्यांनी विठोबांनी म्हणजे पांडुरंगाने चोखाबाईला मंदिरात आणलं. आणि पांडुरंग आणि चोखाबा हे मंदिरामध्ये एकमेकांच्या गप्पा मारत असताना सुखदुःखाच्या गप्पा मारत असतानाच त्या काही ब्राह्मण मंडळी जी होती मंदिरात त्यांना ही आवाज ऐकू आला आणि कोणीतरी बोलतंय हे शब्द त्यांच्या कानावर पडले. त्यांचं भाषण त्या ब्राह्मणांनी ऐकलं आणि आवाजावरून त्यांनी ओळखलं की हा चोखोबाचाच आवाज आहे. आणि आपण तर दाराला सर्व कुलूप लावले आहेत आणि कुलूप असताना चोखा आत आलाच कसा यावर चोखामेळाला त्यांनी विचारला. चोखामेळा अतिशय शांतपणाने उत्तर दिलं. अतिशय नम्रतेने सांगितलं की मला पांडुरंगाने आग्रह करून हाताला धरूनच आत आणले आहे. पा नम्रता किती अंगी होती त्यांची. आणि अशा प्रकारे चोखोबाने मंदिरात प्रवेश केल्यामुळं देवास विटाळ झाला म्हणून या ब्राह्मण लोकांनी चोखामेळाला खूप रागवले आणि त्याला बोल बोलले आणि त्याला सांगितलं की तू आता या गावामध्ये राहायचं नाही. आणि हे सांगितल्याबरोबर चोखोबाने आपल्या पत्नीला घेऊन चंद्रभागेच्या पलीकडल्या तीरावर जाऊन ते राहू लागले. त्या ठिकाणी दीपमाळ बांधून विठ्ठलाचे भजन करून ते दिवसभर नामस्मरणात राहू लागले. असंच नामस्मरण करत असताना एके दिवशी एका लिंबाच्या झाडाखाली बसून चोखामेळा पांडुरंगाचे भजन करत होते. आणि भजन करत असतानाच तेवढ्या त्या ठिकाणी पांडुरंग विठोबा स्वतः आले आणि ते आल्याबरोबर चोखामेळाच्या पत्नीने त्यांना जेवायला वाढलं. त्या झाडाखाली बसून विठोबा पांडुरंग हे जेवत होते आणि योगायोगाने त्याच वेळेला त्या मंदिराचा जो मेन पुजारी होता मुख्य पुजारी तो पुजारी तिथून चालला होता काही कामानिमित्त चालला होता. आणि त्यांनी पाहिलं की झाडाच्या खाली लिंबा झाडाखाली हा चोखा बसला आहे आणि कोणाशी तरी काहीतरी बोलतोय. आणि ते दुरूनच तो पाहू लागला की काय करतोय नक्की ते चोखोबाचं जेवण कशाप्रकारे चाललं हे गमतीने पाहू लागला. असं करत असतानाच चोखोबाच्या पत्नीकडून नजरुकीने विठोबा दही वाढताना ते दहीचं मडकं खाली पडलं आणि काही दही पांडुरंगाच्या पितांबरावर पडलं आणि त्यामुळं पितांबर खराब झालं. खराब झाल्याबरोबर हे पाहिल्याबरोबर चोखोबाने आपल्या पत्नीवर खूप रागवले आणि त्याचवेळी बा योगायोगाने त्या लिंबाच्या झाडावर एक कावळा बसला होता. आणि ते कावळा बसला होता त्या फांदीवर बसला होता ते तेव्हा चोखामेळा त्या कावळ्याला म्हणायला लागला येथे विठोबा भोजनास बसले आहेत म्हणून हे कावळ्या तू दुसऱ्या डाळीवर जाऊन बैस असं त्यांनी कावळ्याला सांगितलं. कावळा बिचारा उडून गेला पण दुरून जे ब्राह्मण ऐकतो त्या ब्राह्मणाच्या कानावर हे शब्द गेले आणि असं त्याला वाटलं की आपल्यालाच हा कावळा म्हटलेला आहे असं त्या ब्राह्मणाचा समज झाला की ह्या जो म्हणला की कावळ्या दुसरीकडे जाऊन बैस तर आपल्यालाच म्हटलं असं त्या ब्राह्मणाला वाटलं. तेव्हा जो कावळा म्हटल्याबद्दल त्याला राग आला आणि रागाने धावत जाऊन त्याने चोखामेळाच्या श्रीमुखात भडकवली. श्रीमुखात चपराक बसवल्याबरोबर मारल्याबरोबरच त्या ठिकाणी पांडुरंगाच्या गालाला सूज आली. मारलं चोखोबाला पण सूज आली पांडुरंगाच्या गालाला. आणि इकडं ब्राह्मणाने चोखामेळाला स्पर्श केला म्हणून त्याने विटाळ मारून नदीमध्ये जाऊन आंघोळ केली आणि परत मंदिरामध्ये गेला. आंघोळ करून मंदिरात गेल्यानंतर विठोबाचे दर्शन घ्यायला गेला तर त्या मूर्तीच्या विठोबाच्या मूर्तीतून त्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि विठोबाचा एक गाल सुजलेला होता. आणि हे पाहिल्याबरोबर डोळ्यातून अश्रू येतात गाल सुजले पाहिल्यावर त्यांनी पितांबरेकडे पाहिलं तर पांडुरंगाने जे पितांबर नेसलं होतं त्याच्यावर सुद्धा दही पडलेलं होतं. आणि हे पाहिल्यानंतर त्या पुजाऱ्याच्या लक्षात आलं की हे सर्व काही हे चोखामेळ घडते आणि त्यामुळं तो तसाच पळत जाऊ चोखामेळ्याकडे गेला आणि
अक्षरशः सुकैमळ्याचे पाय धरले, चरण धरून त्याला शरण गेला आणि म्हणायला लागला की चोकोबा, मी तुला ओळखलं नाहीस, तू पांडुरंगाचा निसम भक्त आहेस आणि मी जो तुझ्यावर अन्याय केला तो अन्याय मला कबूल आहे. आणि असं म्हणून त्याने चोकोबाला हाताशी धरलं आणि स्वतःहून त्याने पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चोकामेळ्याला घेऊन आला. चोकामेळा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आला आणि विठ्ठलाने पाहिल्याबरोबर विठ्ठलाच्या गालाची सूज कमी झाली. आणि हे पाह ज्या ब्राह्मणाने पाहिलं, ज्या पुजाऱ्याने पाहिलं की पांडुरंगाने चोकामेळ्याला पाहिल्याबरोबर त्याची सूज गालाची सूज कमी झाली. आणि मग तो म्हणाला, तो पुजारी म्हणाला, देव जेते हा भेद मानत नाही, मग आपणच का तो मानावा. गरीब श्रीमंत खालच्या जातीचा वरच्या असा काही भेद देवापुढं नसतो, आणि मग आपणच का मानावा असं म्हणतो. त्या चोकामेळ्याला शरण गेला आणि त्या दिवसापासून चोकामेळा यास मंदिरात येण्यास परवानगी मिळाली. अशा प्रकारे पंढरपुरातील सर्व मंडळींना आनंद झाला की चोकोबाला दर्शनाचा लाभ झाला. आणि जेव्हा हे पुजाऱ्यांनी या ब्राह्मणाने निर्णय घेतला की चोकोबाला मंदिरात यायला परवानगी दिली, हे पाहून पांडुरंगालाही खूप आनंद झाला आणि खूप समाधान वाटलं की आपला भक्त आता दररोज आपल्या दर्शनाला येईल. आणि त्याच वेळेला त्याच काळामध्ये संत नामदेव महाराज सुद्धा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येत असत. आणि असंच असताना एक दिवशी अनेक संत मंडळी संत नामदेवांच्या घरी आली होती पा. आणि त्यावेळेला संत मंडळात जेवणाला जेवण वाढण्यासाठी पंगत बसली असताना स्वतः पांडुरंग येऊन संत मंडळींना पाणी वाढत होता, जनाबाईस जाते वाढवायस मदत करत होता. आणि त्यामुळं पांडुरंग खूप थकले होते काम करून करून. आणि पांडुरंगाने आपल्या रुक्मिणीला सांगितले की पाय चेपण्यास सांगितले, ते आनंदाने पांडुरंगाची सेवा करत असे पा. अशाच वेळेला चोकामेळा मंदिरासमोर आले आणि म्हणाले, विठ्ठला पांडुरंगा नामदेव कीर्तन करण्यास उभे राहिले आहेत, मागे साथ करण्यास कोणी नाही. असं चोकामेळाने पांडुरंगापुढं गाराणं गायलं आणि हे ऐकून विठोबा तसेच उठून गेले आणि स्वतः टाळ वाजवू लागले, नामदेवा संगती नाचू लागली. कीर्तनाला रंग भरला होता. ते कीर्तन ऐकण्यास संत कबीर, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई ही सर्व संत मंडळी आली होती पा, गोरोबा काका. आणि असं म्हणून कीर्तन संपल्यानंतर पांडुरंगाने संत कबीराला घेऊन आपल्या मंदिरामध्ये आले. आणि त्यावेळेला कबीरांचं आणि पांडुरंगाचं खूप बऱ्याच वेळ बोलणं चाललं होतं. आणि कालांतराने थोड्या वेळाने विठोबाची परवानगी घेऊन आज्ञा घेऊन संत कबीर हे रामेश्वरला निघून गेले. आणि जात असताना पांडुरंगाने चोकामेळ्याला सांगितले की कबीराला तू वेशीपर्यंत घेऊन सोडून ये म्हणून. अशा प्रकारे विठोबाने सांगितल्यामुळं चोकामेळा कबीरा सीमेपर्यंत सोडवण्यात गेले होते पा. विठ्ठलाने चोक्याला संपूर्ण आपला करून घेतलेलं होते पा. चोक्याने आपले शरीर मन आणि जीव विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेला होता. विठ्ठलानेच चोक्याला मुलासारखे सांभाळत होते पा. अशा प्रकारे सांभाळत असताना ते म्हणायचे, बहु हिंडलो देश देशांतर परी मन नाही स्थिर झाले, बहु हिंडलो देश देशांतर परी मन नाही स्थिर झाले, प्रतिमा ऐकल्या पाहिल्या मनाच्या नाही राहिल्या एर धारा. चोका म्हणे पाहता पंढरी भू वैकुंठ, चोका म्हणे
पाहता पंढरी भू वैकुंठ मनाचे हे कष्ट दूर झाले. वा की संपूर्ण विश्व जरी फिरलं तरीसुद्धा समाधान नाही, पण पंडुरंगाच्या दर्शनाने या भू वैकुंठ म्हटले पंढरीला पहा, त्यामुळं सर्वच कष्ट दूर झाले पहा. आणि म्हणून म्हटलेलं आहे की भवसागर सुखाने तरुण जाण्यासाठी विठ्ठलाची काळ धरली पाहिजे. भवासी तारक विठ्ठलची एक, भवासी तारक विठ्ठलची एक असे जोगोबाने सांगितले पहा. अजून म्हणत असे जोगोबा, ऊस ढोंगा परी रस नोहे डंगा, काय भुल्लासी वरलिया रंगा, चोका ढोंगा परी भाव नोहे ढोंगा, काय भुल्लासी वरलिया रंगा. पहा, ऊस दिसायला विद्रूप असला तरी, वाकडा तिकडा असला तरी, त्यामध्ये रस हा रस गोडच असतो, तो वाईट नसतो पहा, कडू नसतो, गोडच असतो. तसं चुकवा म्हणतात, मी हलक्या कुळात जन्मला असलो तरी माझी भक्ती ही वाईट नाही, खरी आहे. चुकवा मिळा, संत नामदेव महाराजांना आपले गुरु म्हणत होते पहा. मंगळवेड्यात चौका मेळात जन्मले असले तरी त्यांचे जीवित पंढरपुरात गेले. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. आणि चौकवा म्हणजेच अर्थभक्तीचे मूर्तिमंत आविष्कार होते पहा. नेत्री अश्रुधारा उभा भीमातिरी, नेत्री अश्रुधारा उभा भीमातिरी, गयेवरुणी चोका उभा महाद्वारी. आणि अशा ह्या चोकोबांचा शेवट कशा प्रकारे झाला आपण पाहूया. आता मंगळवेड्याभोवती तट बांधण्याचं काम चालू होतं पहा. आणि या तट बांधण्यामध्ये अनेक लोक काम करते. चोकोबाई आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी ह्या तट बांधण्याचं काम करायला गेले होते पहा. आणि एके दिवशी अकस्मात ही तटबंदीच कोसळली गेली आणि त्या तटबंदीच्या खाली अनेक लोक गाडली गेली पहा. ते काम करणार होते सर्वजण त्या ठिकाणी त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. आणि अशा या प्रकारे त्यामध्ये आपले चोकाबा पण होते. आणि चोकाबा हे त्यावेळी त्या दगडाखाली गाडल्याने प्राणास मुकले पहा. आणि अशा प्रकारे चोको मेळांचाही त्यात दुःखदायक अनंत झाला होता. आणि त्यावेळेला हे समजल्याबरोबर पांडवरंगा खूप वाईट वाटलं. त्याने नामदेवांना बोलवलं आणि नामदेवाला सांगितलं, अरे नामदेवा, माझा भक्त चोकोबा गेला रे, त्याच्या आस्ती तेवढ्या घेऊन ये. आणि त्यांनी नामदेवाला सांगितलं की माझ्या चोकोबाच्या आस्ती घेऊन ये म्हणून. आणि अशा प्रकारे नामदेव महाराज त्या अस्थि आणण्यासाठी त्या ठिकाणी तटबंदी कोसळली, त्या ठिकाणी मंगळवेढ्याला गेले. आता त्या ठिकाणी अस्तव्यस्त अनेक लोकांची अस्थि पडलेले होत्या. आता त्यामध्ये नक्की चोकोबांची अस्थि कोणती आहेत हे त्यांना समजत नव्हते. तेव्हा त्यावर त्यांनी एक उपाय काढला, खाली पडलेले एक हाड अस्थि उचलायची, काढायला लावायची आणि ज्या अस्थितून विठ्ठल विठ्ठल असे नाम येईल ती अस्थि आपल्या पिशवीमध्ये टाकायची. अशा प्रकारे ते अस्थि गोळा करावी, ज्या अस्थितून विठ्ठलाचं नामस्मरण येत नाही ती अस्थि फेकून द्यायची आणि ज्या अस्थितून विठ्ठल विठ्ठल असे नाव यायचं ती अस्थि गोळा करून ते आपली पिशवीमध्ये टाकायचे. अशा प्रकारे नामदेव महाराजांनी चोकाबेळांच्या अस्थि गोळा केल्या आणि त्या आणून पांडुरंगाला दाखवल्या. पांडुरंगाने त्या सर्व अस्थि आपल्या पितांबरीमध्ये गुंडाळून घेतल्या आणि म्हणू लागले, चोका माझा जीव चोका माझा भाव असे म्हणून पांडुरंगाने त्यांना स्वहस्ते आपल्या या महाद्वारी समाधीमध्ये दिले आहेत पहा. आजही आपण पंढरपूरला गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या पायरी शेजारी चोकोबांच्या अस्थि ह्या स्वतः पांडुरंगाने दफन केलेल्या आहेत पहा. त्या ठिकाणी अजूनही त्या अस्थींचं अस्तित्व आहे आणि त्या ठिकाणी आज चोकोबांचं पहा दर्शन घेऊन नंतर
नामदेव पायरी दर्शन का नंतर पांडुरंगाचं दर्शन अशा प्रकारे आजही त्या ठिकाणी सुखोबांचं अस्तित्व जे आहे अशा या थोर सुखोबांचं सुखामेळ्यांचं आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपण थोडक्यात त्यांची माहिती पाहिली.